धनगर समाजाच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी उपस्थित झाला आणि या संदर्भात ज्यावेळी एक मोठा मोर्चा आणि पूर्ण आंदोलन हे या ठिकाणी आलं होतं त्यावेळेस आंदोलकांची चर्चा झाल्यानंतर दोन गोष्टींवर आम्ही मान्यता दिली होती. पहिली गोष्ट अशी होती की उच्च न्यायालयामध्ये जी केस चालली आहे त्या केसमध्ये ॲफिडेव्हिट दाखल करणं, त्या संदर्भातलं ॲफिडेव्हिट आम्ही दाखल केलेलं आहे. आणि दुसरं, ज्या योजना आदिवासी समाजाला लागू आहेत तशाच योजना या धनगर समाजाला देखील लागू करणं, कालच्या बजेटमध्ये ते देखील आपण लागू केलेलं आहे. या संदर्भात ज्या काही आपण आश्वासनं दिली होती ती आपण पूर्ण केलेली आहे. ही जी आरक्षणाची केस आहे ही लवकरच मला असं वाटतं आता हिअरिंगला येते. तयार केलं नाही ते तयार केलं आहे. यासोबत असेल ना, बजेटमध्ये असेल. मी आता अर्थमंत्री तुम्ही त्यांना विचारणारच आहे आपल्या अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये. चर्चेत विचाराल ना तुम्ही, त्यावेळेस सांगतील ना ते. या संदर्भात आता या सगळ्या योजना आपण लागू करणार आहोत आणि हे जे हिअरिंग आता सुरू होत आहे त्या हिअरिंगमध्ये देखील त्या प्रकारचं सगळं ॲफिडेव्हिट आपण हे दाखल केलेलं आहे.